महाराष्ट्राला ह्या नकाशातून बंद करायचं, बाजूला करायचं आणि त्यांच्याकडेच दाखवायचं. आज मुख्यमंत्री कुठे बोललेलं तुम्ही ऐकलत का? हे गद्दार गँगचं सरकार, ही गँगच आहे. गद्दार गँगचं जे सरकार बनलेलं आहे ते महाराष्ट्रासाठी नाही बनलेलं आहे, ते स्वतःच्या राक्षसी महत्वांसाठी बनलेलं आहे, स्वतःसाठी बनलेलं आहे, केंद्र सरकारसाठी बनलेलं आहे, दिल्ली समोर झुकवण्यासाठी बनलेलं आहे. पण हे सरकार महाराष्ट्रासाठी बनलेलं नाही आहे. आज एक धोकादायक बातमी असेल, आज एक धोकादायक ऍडव्हर्टाईज मी बघितली, तुम्ही बघितली की नाही मला माहित नाही, पण आसाममध्ये देखील त्यांनी सांगितलं आहे, तिकडचं भीमाशंकर हे भीमाशंकर आहे. ठीक आहे, मंदिरांबद्दल आदर आहेच आणि प्रत्येक मंदिराबद्दल आदर आहे, पण हे सगळं होत असताना ह्या देशात वाद कमी आहेत का की तुम्हाला अजून एक वाद निर्माण करायचा आहे? आमच्याकडे जे भीमाशंकर आहे, जे ज्योतिर्लिंग आहे, श्री भीमाशंकरचं ज्योतिर्लिंग आहे, ते कुठे ना कुठेतरी परत एकदा महाराष्ट्राला ह्या नकाशातून बंद करायचं, बाजूला करायचं आणि त्यांच्याकडेच दाखवायचं. आज मुख्यमंत्री कुठे बोललेलं तुम्ही ऐकलेत का? ऐकलं तुम्ही कुठे? कदाचित जातील परत आसामला आज रात्री. पण हे कशाला वाद निर्माण करतात? राज्य राज्यांमध्ये वाद निर्माण करायचे, राज्यात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे, प्रत्येक जिल्ह्यात धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करायचे, धर्मामध्ये कुठच्याही जातीमध्ये वाद निर्माण करायचे, गरीब श्रीमंतांचे वाद निर्माण करायचे, बाई पुरुषाचे वाद निर्माण करायचे, वाद निर्माण करत राहायचं आणि मग आपली पोळी शेकायची याच्यावर. हे जे काही चाललेलं आहे हे आपल्यासाठी घातक आहे. आज कुठे ना कुठेतरी महाराष्ट्र हा मागे खेचला जात आहे. मुंबईबद्दलच बोलायचं तर केवढं बोलण्यासारखं आहे, पण महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं, सुरुवात जर महाराष्ट्राची करायची झाली आपण बोलण्याची, तर आत्ताच ज्या ज्या गावांमध्ये मी जाऊन आलेलो आहे, अनेक शेतकऱ्यांची चर्चा करत असतो, त्यांच्या बांधावर जात असतो, आणि ही आत्ताची सवय नाही, गेल्या 10-12 वर्षांची सवय आहे. 2012 पहिला जो दुष्काळ मी बघितला जवार मोखाड्यामध्ये जाऊन, 72 गावांना आम्ही टँकरचं पाणी दिलेलं, आज त्या टँकरचं मुंबईत स्ट्राईक चालू आहे. केंद्र सरकारच्या काही पॉलिसीमुळे आपल्या मुंबईमध्ये टँकरचं स्ट्राईक चालू आहे, पाण्याचे टँकरचं स्ट्राईक चालू आहे, अजून घरोघरी पाणी नाही पोचलेलं आहे. मागच्या वर्षी देखील स्ट्राईक होता, पण मी बसून दोन्ही वेळाला तो स्ट्राईक सोडवून घेतलेला. पण केंद्र सरकारनी मुंबईला त्रास होतोय, मुंबईकर हैराण होत आहेत, म्हणून त्यांची अजून पॉलिसी बदललेली नाहीये. दुःख ह्या गोष्टीचं होतं मला. आणि जे मी सतत सांगत आहे ना की महाराष्ट्राला मागे खेचलं जात आहे, महाराष्ट्राला डावललं जात आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान मोडण्याचं काम होत आहे. तुम्ही आज बघा, गावी तुमचा फोन करा आणि तुम्ही कोणालाही कुठच्याही शेतकऱ्याला फोन लावून विचारलं की ह्या दोन सरकारमध्ये, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आणि आत्ताचं गद्दार गँगचं सरकार जे बसलेलं आहे, त्याच्यातला जर फरक विचारलं तर फरक स्पष्टपणे दिसतो की मागचं सरकार जे होतं ते महाविकास आघाडीचं सरकार होतं, त्यांना वाटायचं हे आमचं सरकार आहे, मुख्यमंत्री आमचा माणूस आहे, आमच्यातलं कोणीतरी ते बसलंय. आणि हे प्रत्येक समाजातल्या घटकाला वाटायचं की मुख्यमंत्री म्हणजे उद्धव साहेब ठाकरे हा आमचा माणूस आहे, आमचा कुटुंब प्रमुख आहे.